नमस्कार, आज आपण पाहणार आहोत टाच दुखी। टाच दुखी म्हटलं की आपल्याला समोर येतं की सकाळी उठल्या मला अजिबात टाचा खाली टेकूच देत नाही, म्हणजे बेडवरून मला पटकन उठताच येत नाही, उभा राहता येत नाही। मग चार पाच पावलं चालल्यानंतर मग हळूहळू मला व्यवस्थित चालता येतं, किंवा खुर्चीवर बसून उठल्यानंतर सुद्धा सेम हाच प्रकार होतो की मला पावलं टाकता येत नाहीत, पण मी चार पाच पावलं टाकल्यानंतर मात्र माझी टाच दुखायची थांबते आणि मी चालायला लागते हळूहळू व्यवस्थित। म्हणजेच काय तर थोड्या वेळ थोड्या दिवस का होईना आपण ह्या टाच दुखीकडे दुर्लक्ष करतो, कारण यात होतंय काय की तुमच्या ज्या दिनचर्या आहेत त्याच्यावरती टाच दुखीचा काही परिणाम होत नाहीये। जोपर्यंत टाच दुखीचा तुमच्या दिनचर्येवर परिणाम होत नाही तोपर्यंत तुम्ही टाच दुखीकडे दुर्लक्ष करता। म्हणजेच काय, जर पेशंट म्हणते की मला चार पाच पावले चालल्यानंतर व्यवस्थित चालता येतं, मग चालता तर येते, चार पाच पावलं चालताना फक्त मला त्रास होतात, वेदना होतात, पण नंतर एकदा माझं काम चालू झालं की मग मात्र माझ्या टाचा काही दुखत नाही। पण एक लक्षात घ्या की ही जी टाच दुखी आहे याच्यामध्ये टाचेचं हाड वाढणं याचं प्रमाण खूप हल्ली वाढत चाललंय। तर याला कारण बरीच आहेत, पण त्याच्यातलं एक मोठं आणि महत्वाचं कारण आहे की टाच दुखीकडे झालेलं रीतसर असं दुर्लक्ष। या टाच दुखीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। महिलांमध्ये मासिक पाळीच्या जर तक्रारी असतील तर टाच दुखी 100% होते। जर कोणाला अशी तक्रार असेल की टाच दुखी आणि मासिक पाळीची त्याच्यासोबत तक्रार आहे, तर तुम्हाला मासिक पाळी नियमित कशी होईल याकडे लक्ष द्यावं लागतं किंवा त्याबद्दलची चिकित्सा करावी लागते। मग याच्यामध्ये आणखीन कोणती कोणती कारणं आहेत, तर वाढलेलं वजन हे सगळ्यात मोठं कारण आहे, कारण वाढलेल्या वजनाचं प्रेशर जे आहे ते डिरेक्टली आपल्या टाचेच्या हाडावर येतं, कॅल्कॅनियसवर येतं। मग हे कॅल्कॅनियस जे हाड आहे हे काय करतं, निगेटिव्ह प्रेशर जे आहे ते झेलतं। मग याच्यामध्ये निगेटिव्ह प्रेशर जर सतत होत राहील तर काय होईल, तर तिथे असलेल्या हाडाची झीज होते, आणि हाडाची झीज झालेली असेल तर आपोआप काय आपल्या शरीराची एक अशी टेंडन्सी आहे, एक आपलं शरीर जे आहे ते असं एक नैसर्गिक वरदानाने बनलेलं आहे की ज्या ज्या भागामध्ये आपल्याला काही कमी पडत असेल तर ते शरीर ते त्या भागामध्ये पुरवण्याचा प्रयत्न करतं। मग कॅल्शियम अधिकाधिक त्या जागेवरती साठत जातं आणि टोकदार असं स्पर जे आहे, म्हणजे काट्यासारखं टोकदार असा एक भाग जो आहे तो आपल्या टाचेजवळ कॅल्कॅनियसवर तयार होतो, त्यालाच आपण कॅल्कॅनियस स्पर म्हणतो। तर ह्या कॅल्कॅनियस स्पर मध्ये भयंकर वेदना होतात, कारण ते जे स्पर आहे ते हळूहळू मांसल भागामध्ये शिरायला चालू करतं।